नमस्कार, मी योगिता सचिन बालवडकर कोकाटे. शिक्षण सुरू असतानाच लग्न ठरलं आणि शिक्षणाची दारं माझ्यासाठी बंद झाली. परंतु मनात सुरू होतं की शिक्षण आपल्याला सुरू ठेवायचं आहे, पण एकत्र कुटुंब पद्धत असल्यामुळे जरा काही वर्षांचा गॅप घ्यावा लागला मला. आणि मुलांच्या शाळेनिमित्त कार्यक्रम असायचे, त्यानिमित्ताने मला शाळेत जावं लागायचं. आणि तेव्हा तिथे मैत्रिणी नवीन झाल्या आणि त्यांच्याकडे बघून मला असं वाटायला लागलं, अरे आपण शिक्षण सुरू ठेवलं पाहिजे. आणि ते जे शिकतात, त्यांच्याकडचं ज्ञान, त्यांच्याकडं जी काही ऊर्जा आहे, त्यांनी मी भारावून गेले की अरे, म्हणजे किती शिक्षणाचा किती छान प्रभाव पडतो. मग कुठून तरी ती मनातली इच्छा हळूहळू जरा जागृत व्हायला लागली आणि माझा निर्णय जरा पक्का व्हायला लागला की शिक्षण आपल्याला करायचंच आहे. तर त्या मैत्रिणींमुळे मला ही खरं प्रेरणा भेटली की आपल्याला शिक्षण सुरू ठेवायचं. आणि आधी मी लहानपणी कविता करायची, वाचन पण करायची, तर हे सर्व बंद झालं होतं. पण हळूहळू मी त्या सुरू केल्या कविता, आणि जशी मला संधी मिळेल तसं मी बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. फॅशन डिझायनिंगचा आधी मी कोर्स केला तिथे थोडासा, मग तिथे पण माझी एक मैत्रीण झाली. तर तिने नंतर आर्ट आणि क्राफ्टच्या निमित्ताने मला तिने तिच्याकडे बोलवलं आणि तिने मला सांगितलं की तू तुझ्या हातामध्ये तू जेव्हा काही धरशील, ब्रश धरशील, ते तू छानपणे करशील. तर ती थोडीशी माझ्यामध्ये तिने हिंमत दिली आणि मी ते तयार केलं आणि मला खरंच आनंद झाला की मी ते खूप छान केलं. तर त्याच्यामुळे माझा अजून आत्मविश्वास वाढला. आणि नंतर मग आता मग सुरुवात करायची, आपल्याला शिक्षण आपल्याला कम्प्लीट करायचं हा निर्णय मी घेतला. आणि मॉडर्न कॉलेज गणेश खिंड इथे मी 17 वर्षाच्या गॅपनंतर मी ॲडमिशन घेतलं. आणि तेथील मॅडमनी पण मला खूप सहकार्य केलं आणि फर्स्ट इयरला मी FYBAला मी ॲडमिशन घेतलं आणि माझा प्रवास शिक्षणाचा तिथे सुरू झाला. आणि तिथलं वातावरण पण मला आधी मला जरा भीती वाटली की आपण एकतर वय आपलं जरा जास्त बसतं आहे, तर इथली मुलं पण आपल्याला ॲक्सेप्ट करतील का. पण मॅडमनी पण थोडंसं मला गायडन्स केलं की म्हणलं की इथे मी 70 वर्षाचे पण इथे शिकतात किंवा त्यांचं पालकत्व घेते, तर तू अजून लहानच आहे, तू तुझं शिक्षण पूर्ण कर. मग त्याच्यामुळे आणखी मला अजून छान वाटलं, अरे की यांच्याकडनं आपल्याला पण सपोर्ट मिळतो आहे. आणि माझं शिक्षण सुरू झालं आणि फर्स्ट इयरला मला फर्स्ट क्लास मिळाला, तर तो पण मला आनंद खूप झाला. आणि असंच माझं आता मी आता SYला आहे. आणि ध्येय तर आहे की मला ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून ज्या काही संधी मिळतील त्या मला करायच्या आहे. आणि स्त्रियांच्या बाबतीत मला असं सांगायचं की कुठल्याही स्त्रीला संघर्ष करावा लागणारच आहे जर आपल्याला पुढं जायचं असेल तर, कारण आपल्या समाजामध्ये काही रूढी, प्रथा, परंपरा ह्या गोष्टी असतात, तर त्या गोष्टींना थोडंसं जरा मागे ठेवून आपली कर्तव्य आपण करून जर आपल्याला जे ध्येय गाठायचं आहे, ते गोल ठरवायचं आहे की आपल्याला तिथे पोचायचं आहे, तर मला नाही असं वाटत की आपले कोणी आपले पाय खेचू शकतील. आणि स्त्रियांच्या म्हणजे आपल्या आज महिला दिन आहे, तर महिलांचा हक्काचा दिवस खरं तर आज. तर जोपर्यंत महिला आपले हक्क बजावत नाही तोपर्यंत त्या पुढे जाणार नाही. आणि शिक्षणाच्या बाबतीत मुलींचं कसं अर्धवट शिक्षण राहतं, तर त्यांनी खरंच ग्रॅज्युएशनपर्यंत तरी पूर्ण शिक्षण करावं, कारण FY SY असं असतानाच मुलींची लग्न होतात. तर मला असं वाटतं की आपला समाज पण सुधारला पाहिजेत, मुलींचं पूर्णपणे ग्रॅज्युएशन पूर्ण केल्याशिवाय मुलींचं लग्न करू नये. स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे हे मनात कुठेतरी होतंच. आणि प्रदर्शन भरवणं ही कल्पना मला सुचली आणि त्या ओघातच म्हणजे स्त्रियांना पण, म्हणजे जे कोणी बचत गटात आहेत, कारण मी बचत गटामध्ये इन्वॉल्व आहे, तर बचत गटातील स्त्रियांना पण थोडीशी सवलत मिळावी आणि मला पण थोडंसं पुढे पण जायचं आहे, तर ह्या दोन्ही गोष्टींचा संयोग साधून मी प्रदर्शन भरवलं. आणि ते त्याच्यामध्ये मला माझ्या सासूबाईंनी आणि घरातल्यांनी पण मला सहकार्य केलं, त्याचा मला तर खूप आनंद झाला. आणि पहिलं एक्झिबिशन माझं हे सक्सेस झालं आणि आत्तापर्यंत मी 3 एक्झिबिशन केली आणि ती पण एकटीनी सर्व, म्हणजे मी हे करू शकते याचा मला म्हणजे थोडासा अभिमान आता वाटू लागतो की आपण हे सर्व करू शकतो, आत्मविश्वास वाढतो.
की कुठलंही आपण जर काम करायचं झालं ते प्रामाणिकपणे केलं आणि जिद्दीने केलं तर ते खरंच पूर्ण होऊ शकतं. त्याच्यासाठी मेहनत तर आवश्यक आहे. आणि मला असं वाटते की आत्ताच्या मुलींनी, आता मी बघते की FY ला SY ला असतानाच लग्न होतात किंवा काहींची कारणानिमित्त शिक्षण अर्धवट राहते, परंतु पुढे शिक्षण जर चालू करायचं असेल तर मी पण 17 वर्षानंतर हे शिक्षण पूर्ण करती आहे, तर सर्वांनी मुलींनी शिक्षणाच्या प्रवाहात यावं असं मला वाटतं आणि एकमेकींच्या हातात हात घालून पुढे जावं. तरच आपल्याला ह्या महिला दिनानिमित्त मला हाच संदेश द्यावा असं वाटतं.